आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुन्नूरच्या शिवदर्शन संग्रहालयास कारदगा शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांची भेट. शिवकालीन साहित्य वस्तू पाहून शिवसृष्टी उभी राहिल्याचा भास. निपाणी तालुक्यातील कारदगा येथील मराठा सांस्कृतिक भवन आणि शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी कुन्नूर येथील संभाजीराव चेंडके यांनी उभारलेल्या शिवदर्शन संग्रहालयास भेट दिली. या ठिकाणी जतन करण्यात आलेले शिवकालीन साहित्य आणि इतिहासाची माहिती देणाऱ्या वस्तू पाहून साक्षात शिवसृष्टी डोळ्यासमोर उभी झाल्याचं चित्र कारदगाकरांना अनुभवायस मिळालं. या संग्रहालयात शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहासाचे दाखले देणाऱ्या अतिशय दुर्मिळ वस्तू चेंडके यांनी संग्रहित केल्या आहेत. या सर्व वस्तू पाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहासाच्या आठवणी डोळ्यासमोर उभे होत असल्याचं चित्र आलेल्या उपस्थितांनी मनोगतातून व्यक्त केलं. यावेळी चेंडके यांनी पयण पई जमावून त्यात शिव संग्रहालयाची उभारणी करून शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वदूर पोहोचवण्याचं काम करीत असल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आलाय. महानकर न्यूज साठी कुन्नूरहून तानाजी बिरनाळे. म्हणून ते निवृत्त झाले, 5 ते 6 वर्षापूर्वी ते निवृत्त झालेले आहेत. त्याने आपल्या निवृत्तीनंतर लोकरीतला येणारा सर्व पैसा, पै आणि पै जो जमा केलेला होता, जो फंड होता, तो सर्व त्यांनी या शिवदर्शन संग्रहालयाच्या कामी लावलेला आहे. आणि या शिवदर्शन संग्रहालयाच्या पाठीमागं जवळजवळ त्यांना 1.5 ते 2.5 कोटी रुपये खर्च झालेला आहे. आणि ज्या शिवाजी महाराजांचं प्रतिष्ठान आज आपण या ठिकाणी पाहत आहोत, त्या संभाजी चेंडके गुरुजींना सर्वात प्रथम सर्वांच्या वतीने शिवाजी महाराज म्हटलं तर आमच्या सर्वांचं रक्त सळसळतं. आणि ते का सळसळतं? कारण त्यांनी जे आयुष्यामध्ये केलेलं आहे ते फक्त तेच करू शकतात. फक्त आम्ही त्यांनी दिलेल्या त्यांच्या ज्या विचार आहे त्या विचारावरती आपण चालण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आमचं भाग्य समजतो, कारण आम्ही आज इथे आलो आणि आम्हाला हे शिवकालीन दर्शन झालं खरोखर. आणि आमच्या डोळ्याचं पारणं फिटलं असं आम्हाला वाटतं, कारण येथे अनेक शिवकालीन दर्शन झालं, अनेक शिवकालीन गोष्टी इथे कोरलेल्या आहेत, शिवकालीन प्रसंग इथे कोरलेले आहेत, अनेक शिवकालीन शस्त्रास्त्र येथे आहेत, शिवकालीन वस्तू येथे कोरलेल्या आहेत. त्यातून आम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळाली. निर्मिती करत असताना माझ्या आयुष्यामधली जेवढी पुंजी होती, म्हणजे रक्कम होती, तेवढी संपूर्णपणे इमारत बांधण्यासाठी घातलेली. इमारत 3 दालनामध्ये आहे. या पहिल्या दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या पुरातन वस्तू या वरती ठेवलेल्या आहेत, वरच्या हॉलमध्ये. आणि या खाली त्यांच्या जीवनावरचे जे प्रसंग आहेत, म्हणजे ह्या मुलांना लवकर समजावं हे काय, वेदात मराठी वीर दौडले साथ, मग त्या वीर दौडले साथ मध्ये कोण कोण होते,